हाऊसफुल प्रयोगाची टाळी कानावर पडावी इतकं छान वाटलं ह्या नाटकात मी प्रेक्षकांची ती सगळी हाऊस पूर्ण केली माझी तर करून घेतलीच आहे <laughs> मी तुझं नाव नाही सुचवणार तुला तुझ्या हिमतीवर तुझ्या अभिनयाच्या जोरावर काम मिळवायचंय <laughs> सोशल मीडिया रील फोटो सेल्फी याचं एवढं ज्ञान आहे ना ग आमचं म्हणणं एवढंच आहे की नातं पिकलं की अधिक गोड <laughs> होतं नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉमवर आणि मी आज आहे तालमीला एका नाटकाच्या भानू आणि माधव सोबत सरोप नाटकाला आम्ही आलेलो आहे आणि खरंच खूप एक्साइटेड आहेत एक प्रेक्षक कारण आमने सामने नंतर आता पुन्हा एका नव्या ओळखीमध्ये माई आणि बापू तर म्हणजे सज्ज आहात तुम्ही भानू आणि माधवच्या भूमिकेत भेटायला प्रेक्षकांना का, का, म्हणजे कालची रिहर्सल बघून म्हणजे पहिलेच जी आर झाला तो टेक्निकल जी आर ते झाल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण जे काही विचार करत होतो आपण जे इमॅजिन केलेलं आहे ते उतरते आणि आपण योग्य मार्गावर चाललेलो आहोत मग अजून पुढे अजून एक पाच जी आर व्हायचे आहेत पण पहिल्या जी आरला एक थोडस कॉन्फिडन्स लेवल येते तशी आलेली आहे ओव्हर कॉन्फिडन्स हा मी तेच म्हणणार आहे की कुठल्याही अभिनेत्याला अगदी अग पाचशेवा प्रयोग झाला पाच हजारावा प्रयोग झाला आणि त्याच्या पुढच्या प्रयोगाला विचारलं ना की तिसरी बेल देऊ का तर एक एक सेकंदाचा पॉज जातो हा बरं द्या त्यामुळे ना कुठलाही कलाकार मा माझ्या मते किंवा मी तरी मी इतरांविषयी बोलण्यापेक्षा मी तरी अशी शंभर टक्के हा चला आता नाटकाचा प्रयोग करूया अशी तयार कधीच नसते ती एक थोडीशी फुलपाखरं पोटात उडतच असतात भिरभिरतच असतात पण तालमी मात्र खूप छान चालल्या आहेत जोरात चाललेल्या आहेत आम्ही दोघं आहोत सई मावशी आहे दोन दो आणखीन मुलं आहेत मयुरेश आणि अनुष्का सो मजा येते तालमी जोरदार चाललेल्या आहेत आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना हे वेगळं आणि नवीन रूप आमचं आवडेल खरंच दोन नवोदित कलाकार आहेत म्हणजे आता ह्या नाटकानंतर ते नवोदित अर्थात राहणार नाहीये आहेत एस्टॅब्लिश असणार आहेत पण त्यांच्याबरोबर काम करायचं एक अनुभव हो कसा आहे तुम्ही चांगलं मी आम्ही त्यांना ऍक्च्युअली क्लिक नावाच्या नाटकात बघितलं होतं आणि ते पुरं खूप असे एनर्जीटिक आणि खूप अशी त्यांच्याकडे बघून असं वाटलं की ह्यांना थिएटर करायचं आहे आणि आम्हाला त्याची मजा येते म्हणजे थिएटर करणारे जे असतील म्हणजे हल्ली सिरियल वगैरे सांभाळून पण लोक नाटकात काम करतात तो इशू नाहीये पण तरी एक नाटक म्हणून एक नाटकाचं म्हणून एक काहीतरी असतं ते असतं आणि तीन तीन ते आपल्याला कळतं की याला नाटकाची आच आहे किंवा याला नाटक करायची इच्छा आहे तर तसे मला ते दोघं वाटले आणि म्हणून मी लीला म्हटलं की अरे हे दोन छान कामं करतील आणि तिला तिथे तिनेही दुजोरा दिला आणि सही मॅमला त्यांना इंट्रोड्यूस केल्यानंतर त्यांनी म्हणाले की हां करेक्ट आहे त्यामुळे त्याची निवड योग्य असं मला वाटतं खूप जास्त एनर्जी आहे त्यांच्याकडे हां दुसरं मी सांगू का सोशल मीडिया रील फोटो सेल्फी ह्याचं एवढं ज्ञान आहे ना ग हे मला का हे मला कळतच नाही मी आपली काहीतरी करत असते आणि ती ताई थांब इकडनं असं म्हणजे इवन आम्ही शहापूरला तालमी करत होतो साधारण आमच्या एक संध्याकाळी एक साडेसात आठ सकाळी नऊ वाजता आम्ही सुरू करायचो आठ साडेआठला तालमी संपायच्या मी अशी थकून गेलेली असायचे अनुष्का कुठला तरी कोपरा शोधायची आणि म्हणायची ताई उद्या सकाळी जरा लवकर उठशील का का इथे ना रील साठी छान जागा आहे तुम्हाला असं वाटतंयचं की ओ बाय <भाए> गॉड <laughs> ही ही एनर्जी कुठून येते आणि ना ती एनर्जी आम्हाला खूप खूप हेल्पफुल आहे है ग <laughs> की त्यांचा कॉस्ट्यूम सेन्स त्यांचं राहणं तर आहे ना मला असं वाटतं की ते जे आम्हाला ढकलतात ना ताई आपण आता एक काम करूया आपण आता असं करूया इवन मयुरेश मयुरेशने मला त्याचे जुने फोटो दाखवले साधारण एवढे लांब केस असलेले मयुरेश वाटलं नाही एनर्जीचा नाटकाला खूप उपयोग होतो त्याच्या पद्धतीने एनर्जी आणतात नाटकात आपण आता हे करूया आता आपण ते करून बसलो कधी कधी आम्ही असे थकून बसतो ठीक आहे तुम्ही बसा ना आम्ही आमचे आमचे डायलॉग्स करतो ना आणि काहीतरी बोलतात काहीतरी मजा करतात आणि आम्हाला पण एक उभारी येते पुन्हा एकदा त्यामुळे ऍक्टर म्हणून तर ते खूप छान आहेतच पण खेळिया प्रोडक्शन मुंबई ही एक फॅमिली होण्यासाठी ते खूप छान फॅमिली मेंबर्स पण आहेत तुमचा एक संसार इतके वर्ष मुरलेला हो, आहे म्हणून मला हा क्वेश्चन सुचतोय की भानू आणि माधव किंवा माई आणि बापू लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या किती जवळ जाणारी आहेत भूमिका बापरे माई माझ्या जवळ जाणारी नाही okay. खूपच शांत समंजस okay. काहीही न बोलणारी काहीही एक्सप्रेस न करणारी छान हसणारी जी मी अजिबात नाही आहे एक गोष्ट सहन होत नाही मला मी ताडकं उसळून वर येते पण माई खूप वेगळी आहे माझ्यापेक्षा पण गंमत म्हणजे भानू थोडीफार जवळ जाणारी आहे थोडी अल्लड थोडी खोड्या काढणारी पण मग अशी असलेली भानू जेव्हा वयपर वयोपरत्वे माई होते तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तिला बदलायला उपयोगी पडतात त्या लीना भागवतला शिकायला आवडतील की अशी खोड्या काढणारी अल्लड चिडकी रागीट थोडीशी मस्करी करणारी लीना भागवत इतकी पोक्त प्रगल्भ माईमध्ये कशी जाऊ शकते हे शिकायला आवडेल आणि ह्याच्यासाठी मी सुद्धा कुठल्या तरी एका काय म्हणू आता अशा गोष्टीची ज्या आजूबाजूला असतात आपल्याला कळत नाही आता हे रोप त्यांच्या आजूबाजूला होतं त्यांना जाणवलं नाही एक छोट गोष्ट घडली आणि ते तेलसं रोप त्यांच्या आयुष्यात आलं तर मला असं वाटतं की संयमाने आयुष्याकडे बघणं हे फार महत्वाचं आहे कुठल्या तरी गोष्ट वळणावर अशी एखादी गोष्ट ट्रिगर होऊन जाईल की जी मला सुद्धा अशी शांत संयमी व्हायला मदत करेल थोडक्यात थोड्या आणि मंगेश माधव जो आहे ना तो तो माझ्यासारखाच आहे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती मग एकत्र राहायचं फॅमिली हे थे, ते फॅमिलीतल्या कार्यक्रम लग्न हे ते या गोष्टी मला खूप आणि मी खरंच माणूस घाणी <laughs> आहे अरे बापरे इकडे जायचंय अरे बापरे ह्याच्याशी बोलायचंय अरे बापरे तिकडे जाऊन चार माणसं आहे मी साधा मेसेज करायला पण इतका कंटाळा करते ना व्हॉट्सअपवर रिप्लाय करायला म्हणजे एखाद्या पार्टीला ती तयार होते आणि मी जवळ गेलो त्या वेन्यूच्या जवळ गेलो की ती म्हणजे जाऊया का रे मग नको ना जाऊया आपण घरी जाऊया म्हणजे असं म्हणजे तिला आय डोंट नो पण तसंच भानू आणखीन माधवचं कॅरेक्टर म्हणजे मी तसंच आहे तर मी, मी माझ्या आईने दिलेली साडी नेसली आहे का तर कनेक्ट होतो बायको आणि आणि पण त्याच्या पलीकडे जाऊन आता ते त्यांचं एक म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे एका तरुण वयातलं आणि कट टू ते ऐंशीव्या वर्षात आत्ता जे जगत आहेत ते त्याचे काही तेव्हाचे रिपरकेशन्स त्यांच्या आयुष्यावर आले आहेत काय का का हे बघणं फार महत्वाचं आहे आणि ॲक्टर म्हणून मला ते जास्त चॅलेंजिंग वाटतंय ते डिक करणं ते ते खोदून काढणं तर हे एक मोठी प्रोसेस आहे आणि ती चालू आहे अजून म्हणजे पहिलाच पहिली तालीम झाली आणि अजून पुढे चार पाच तालमी आहेत तर त्याच्यामध्ये खूप मजा येणार आहे कर सगळं करताना भा भानू आणि माई आणि माधव मधून बापू हे चेंज होणार आहेत स्टेज म्हणजे नाटका मध्येच आणि नाही हे सतत प्रत्येक ब्लॅक आऊट मी तुला गमत सांगते मी जेव्हा आमने सामने करायचे तेव्हा साधारण महिन्याभरात घडणारा तो काळ आहे नाटकाचा महिना पूर्ण नाटकात एक अख्खा महिना दिसतो आमचा त्यामुळे ना त्याच्यात खूप कॉस्ट्युम चेंज नाही आहेत कारण अदरवाईज सतत 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 कपडे बदलायला लागले असते आणि आम्ही जो चेंजेस काढले ते साधारण पहिल्या अंकात तेरा आणि नंतर लगेच परत तेच बऱ्याच जणांनी ते नाटक बघितले त्यामुळे त्यांना कल्पना असेल परत तेच तेरा कपडे बदलायचे तर ना आम्ही एकाच कपड्यांमध्ये जे न्यूट्रल आहेत असे हे कपडे वापरतो आमने सामनेमध्ये नाटक बघून गेल्यानंतर बऱ्याच बायका मला भेटायच्यामुळे तुम्ही ना जरा एखादी साडी नेसली असतात ना तुम्ही जर एखादा वेगळा पंजाबी घातला असतात ना तर आम्हाला आवडलं असतं ह्या नाटकात मी प्रेक्षकांची ती सगळी हौस पूर्ण केली आहे माझी तर करून घेतलीच आहे <laughs> पण प्रेक्षकांची फक्त ते करताना टास्क असा आहे की एका ब्लॅकआउटमध्ये आम्हाला इतके कॉस्ट्युम बदलायचे आहेत बरं ते सुद्धा जे बदल आहेत ते सुद्धा आम्ही फक्त वीस वर्षाचे नाही आहोत आधी वीसचे आहोत मग एक तिशीतले आहोत पस्तीस असा तो जो कपडे बदलायचा किंवा जो त्यांच्या फ्लॅशबॅकचा काळ आहे तो पण वीस ते चाळीस असा आहे आणि मग ऐंशी वर्षातले बापू आणि मेहमात हे बदल करणं काही सहज होऊ शकतात पण नाटकात थिएटरमध्ये हे बदल होणं त्याचे फार त्याचं फार टेन्शन आहे की ते कसं होईल आणि काय कसं लोक एक्सेप्ट करतील काय नाही रिंगमास्टर एकदम आणि त्यांना दोन हुकमाचे एक्सपेक्ट करू शकतात आम्हीही करू शकतो आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे छान पूर्णत्वास नेणार आमचा आमने सामने नाटक बघायला मावशी आल्या होत्या आणि नाटक संपल्यानंतर तरी आम्हाला सांगितलं होतं की छान केलं तुम्ही पुण्यात आलात की मला एकदा फोन करा मग मंगेश आणि मी पुण्याला गेलो आणि आम्ही त्याला सांगितलं की आज पुण्यात प्रयोग आहे ते तेव्हा संध्याकाळी त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं प्रयोगानंतर आणि एक सुंदर नाटक वाचून दाखवलं आणि म्हणाल्या की हे माझ्यातर्फे तुम्हाला बक्षीस आणि इतकं छान वाटलं की म्हणजे हाऊसफुल प्रयोगाची टाळी कानावर पडावी इतकं छान वाटलं ते स्क्रिप्ट हातात घेतल्यानंतर आणि मग म्हटलं की बापरे हे फक्त स्क्रिप्ट नाही आहे खूप एक मोठी अशी जबाबदारी आहे की जी आता आपल्याला पेलायची आहे पण परत एकदा ती जबाबदारी पेलण्यासाठी सई परांजपे हेच नाव मदतीला आलं आणि लेखक दिग्दर्शक सई परांजपे असं असलेलं एक इवलस रोप या नाटकाची निर्मिती झाला आनंद एवढ्यासाठी झाला की लीनाचं जे स्वप्न होतं सई मावशीवर काम करण्याचं ते पूर्ण झालं माझ्या समोर माझ्या बरोबर हो तो एक किस्सा आहे सखे शेजारीच्या वेळेला सखे शेजारीच्या एक... वेळेस आम्ही मंगेश कदम काम करत होते आणि मला असं वाटलं होतं की अरे ह्या नाटकात आता मी असायला काहीच हरकत नाही पण मंगेश म्हणाले की मी तुझं नाव नाही सुचवणार तुला तुझ्या हिमतीवर तुझ्या अभिनयाच्या जोरावर काम मिळवायचं आहे आणि तेव्हा मी थांबले कारण सई परांजपेना कदाचित तेव्हा लीना भागवत हे नाव माहीतही नव्हतं खूप वर्ष झाली या गोष्टीला आणि जेव्हा यावेळी माझं काम बघून त्यांनी मला सांगितलं की लीना ह्यातला माईचं माईची भूमिका तू करशील तेव्हा खूप छान वाटलं वा खेळया प्रोडक्शन्स मुंबई निर्मित सई परांजपे लिखित दिग्दर्शित आणि मंगेश कदम लीना भागवत अभिनीत असं एक छान गोड नाटक इवलेसे रोप हे आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतोय आमचं म्हणणं एवढंच आहे की नातं पिकलं की अधिक गोड होतं त्यामुळे प्रेक्षक आणि आम्हा कलाकारांचं असंच नातं छान या नाटकानिमित्ताने पिकू दे आणि अधिक गोड होऊ दे त्यामुळे नाटकाला नक्की या